स्वागत आहे. आजच्या गोल्डन कट्टा या भागात आपण भेटणार आहोत सोलापूर गँगवॉर या सिनेमातील कलाकारांना आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या सिनेमाविषयी. वेलकम वेलकम टू गोल्डन आहे मराठी टीव्ही. माझ्या पोरचा जर मला लागला डोळे काढून किसात खाली. तू स्वतःला सोलापूरचा डॉन समजतोस होय? सत्य घटनेवर आधारित असं आपण खरं म्हणजे म्हणतोय. तर काय सत्य घटना म्हणजे काय? मुळात सोलापूर शहरात जे गँगवॉर झाले आज बघ 1982 पासून जर त्याची हिस्ट्री बघितली सोलापूर शहराची, तर सोलापूर शहरासारखं गँगवॉर हे महाराष्ट्रात कधी कुठं झालं नाही. पण सोलापूर शहरात झालं असं की त्या काळात त्या ठिकाणी DSP एरिया होती, त्यामुळे पोलिसाचं कंट्रोल त्या लेवलवर तिथं नव्हतं आणि गुन्हेगारी खूप माजली होती आणि पैसा खूप होता. मिक्स तिथे भरपूर होते, चादर रूम स्टॉल्स हे भरपूर मिळले होते, पैसा खूप होता. त्यातून गुन्हेगार त्या पैशाच्या माध्यमातून इतके तयार झाले. ही सत्य घटना आहे. जेव्हा ही चित्रपट तुम्ही बघता तेव्हा सोलापूर शहरातल्या किंवा महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला वाटली की हे ॲक्च्युली सत्य घटना आहे जी 1982 पासून आतापर्यंत चालत आहे. ॲक्च्युली हे भयानक वास्तव आहे जे आत्ताही समाजात घडताना दिसतं. बऱ्याच न्यूज आपण बघतो एखाद्या ठिकाणी गँगवॉर घडतात, मग ते का घडतं, त्याची मूळ काय, म्हणजे बेसिक काय, कुठून उत्पन्न होतं आणि का होतं, याचा उलगडा त्याच्यात करण्यात आला. त्या चित्रपटाचा हिरोला बेस नाही आहे गँगस्टर बनण्यासाठी, म्हणजे तो गँगस्टर बनणार नाही आहे. जेव्हा मूवी स्टार तो गँगस्टर बनणार नाही तुम्हाला सुद्धा कळेल की हा ह्याच एक पाताच वेगळा आहे. पण तो बनतो ऍक्सिडेंटली, तो त्यात येतो, त्याला कळत नाही तो गँगस्टर कसा झाला. हो बस त्याला ते आवडतं, त्यासाठी ते सण आहे, मारामारी करणं उत्सव आहे, गोंधळ काय सांगितलं तो गेला, त्यासाठी ते चॅलेंज नाही. त्यासाठी ते त्याला रोज आवडायला लागलं. ते ह्या सोलापूर गँगवॉर ही रोज घडतंय आणि आता पण सोलापूर तेच चालू. म्हणजे कुठली तरी एक घटना घडली त्यामुळे हिरो एकदम ह्या लाईन मध्ये आला असं नाही. आवडायला म्हणजे चांगल्या घरातील मुलं बाम मार्गाला कशी जातात, का जातात, काय मागची कारण आहे, याचा उलगडा यातून होतो. आता एकदम तुम्ही परफेक्टली विचारलं की मुलं त्या मार्गाला का जातात, बरोबर आहे. तुम्हाला तर स्टोरी भरपूर मिळाली असती ना ह्याच स्टोरीवरती, ह्याच सब्जेक्टवरती. माझं ॲक्च्युली माझी बहीण भाऊ हे टोटल इंग्लिश मिडीयममध्ये शिकले आणि मी माझं शिक्षण झालं मराठी मिडीयममध्ये आणि मला मराठीचं खूप आवड आहे आणि माझं ग्रॅज्युएशन पण मराठीमध्ये केलं. मला लिखाणाची आवड आहे, जवळजवळ मी 15 ते 16 स्टोरी लिहिलेत आतापर्यंत. त्यातून मी हे स्टोरी बाहेर काढली की ह्याच्यावर मला पहिला मूवी बनवायचा. तुम्हीच ही स्टोरी लिहिली, लिहिले डायलॉग मी लिहिलेत, माझ्या बहिणीने जी स्टोरी टाईट केली, मी बहिणीला थीम दिली होती की मला हे पात्र असे पाहिजे, ह्या पद्धतीने ही स्टोरी झाली रन केली पाहिजे, तू ह्याच्यावर मला स्टोरी लिहून दे. मी स्टोरी लिहिली, फक्त डायलॉग त्याचे मी लिहिलेत, थीम माझ्या टोटल, त्यातले 5 सगळे मी फायनल केलेत. बहिणीने राईट केली, बहीण पण माझी कवित्रे आहे, ती 4 पुस्तक आहेत मार्केटमध्ये, रायटर आहे चांगली. आणि 15-16 स्टोऱ्यामधून जर मी ही सोलापूर गँगवॉरची स्टोरी पहिला तर घेतोय, मी लव्ह स्टोरी पण बनवू शकलो असतो, कॉमेडी स्टोरी बनवू शकलो, गाण्याची मूवी बनवू शकलो असतो. बरोबर, माझा कमर्शियल व्ह्यू नव्हता. मला माझ्या शहरावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की मला ते दाखवायचं आहे की माझ्या शहरावर किती प्रेम आहे. मी हा मूवी पण तो गँगवॉर म्हणून पण दाखवलो असतो. मुद्दाम तिथं नाव मेन्शन केलं की सोलापूर गँगवॉर एक सत्य घटना. आणि आता मग ह्यामध्ये मला वाटतं प्रोड्युसर पण तुम्हीच आहे आणि लीड रोल पण तुम्हीच आहे, तर कसं काय तुम्हाला असं वाटलं की आपण स्वतः लीड रोल घ्यावा आणि आपण प्रोड्युसर असतात ना पहिली गोष्ट? मुळात माझी इंटेंशन नव्हती मला ऍक्टर बनायचं नव्हतं कधीच. माझं मेन थीम आहे रायटर आणि प्रोड्युसर. बरोबर आहे. आणि अशा चॅलेंजिंग मूवीवर कोणी तयार होणार नाही प्रोड्युसर ॲज अ प्रोड्युसर. हा मूवी चॅलेंज आहे कारण हा पहिला कंटेंट आहे जे इतक्या भयानक लेवलला गँगवॉर वापरायचं. हा मराठीचा हिस्ट्री करणारा मूवी. आणि झालं काय, ज्यावेळेला मी ऑडिशन घेतो, मी नाही ऑडिशन भरपूर घेतले, मुंबई घेतले, पुणे घेतले, वाराणसी, भरपूर ठिकाणी, आणि ते पात्र शोधत होतो, प्रत्येकाचे चेहरे शोधत होतो, मला दिसणारी व्यक्ती मी कुणाला घेऊ शकलो असतो, पण त्यांना डायरेक्ट डिलिव्हरी चेंज होऊन गेले. पण ज्यावेळेला मी ऑडिशन देत होतो आणि त्यांना डायरेक्ट सांगत होतं तेव्हा माझा डायरेक्टर तिथं मला बघत होता, चेक करत होतो हा कसं सांगतो काय सांगतो. मग मी त्याला सांगलं डायलॉग असे म्हणा पाहिजे, बॉडी लँग्वेज अशी पाहिजे, एक्सप्रेशन असे पाहिजे. मग सर थकले वैतागले सर म्हणले की नाही सर हे तुमच्याशिवाय
हे सगळे काकेत कळसं गावाला वळसं म्हणतो ना, पाहिजे आणि मला कन्व्हिन्स केलं या रोल साठी. मी कन्व्हिन्स नव्हतो या रोल साठी, कन्व्हिन्स केलं आणि माझ्याकडून त्यांनी करून घेतलं. वा ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि नक्कीच यांचा रोल तर ट्रेलर मधून तो बघितला आपण, दमदार झालाय. असलेला अभिनेता याच्या आधी नक्कीच 15-20 पिक्चर केलेला आहे बाबा असं दिसत त्या ट्रेलर मधून. अँग्री मॅन चा रोल जो आहे ना तो मराठी मध्ये आलाच नाही कधी. आपण महाराष्ट्राच्या बाहेर कधी निघलोच नाही, कारण की आपल्याला ट्रेंड झाडाच्या मागची गाणी आणखी डोक्यात गेली. आणि दुसरं काय, सैराडसारख्या मुव्हीने ट्रेंड चेंज केला, सातशात घरात परत नटरंग वगैरे हे ट्रेंड चेंज केला मराठीला आणलं थिएटर पर्यंत. मग आता ह्या मराठी ऑडियन्सला जर तुम्हाला परत थिएटर मध्ये बसवायचं तर तुम्हाला नवीन कंटेंट देता आला पाहिजे. त्यासाठी चोरापूर गँगवॉरचा जन्म झालाय की मी प्रत्येक वर्षी नवीन कंटेंट देणार हे माझं वचन आहे. प्रत्येक वेळा माझी एक स्टोरी रिपीट नसणार, प्रत्येक वेळा नवीन कंटेंट. हो हा पिक्चर खरा म्हणाल तर वेगळ्या बांधणीचा पिक्चर आहे. बऱ्याच तुमच्या सोलापूरमध्ये आपल्या सोलापूरमधल्या बऱ्याच काही घटनांवर आधारित हा पिक्चर ज्यावेळेस करायचं ठरलं त्यावेळेस राजकीय सामाजिक काही कुठून तरी दबाव कुणीतरी या पिक्चरमध्ये असं दाखवायचं नाही असं काही. सोलापूर गँगवॉरची जेव्हा आम्ही ऑडिशन सोलापूरला घेतले तर इतका प्रतिसाद मिळाला, लाईन लागली होती ऑडिशनसाठी. कारण की सोलापूर शहरात तुम्हाला कुठल्या गोष्टी दाखवण्यासाठी आढळलं जात नाही. तुम्ही शो करा मोठं बना, पण त्यासाठी मारामारी किंवा कोणी राजकीय नेत्यांच्या प्रेशरांनी काय तुम्ही सोलापूर शहरात दाखवतो तर दाखवा. पण असं कोणी मला विचारलं की कुणाची जीवनावर मूवी आहे, तुम्ही सोलापूरचं नाव का युज करतोय, त्याचं काय असं नाही. कारण तिथले लोक प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या दिनावर आहे, तो दुसऱ्या दिनावर होत नाही. जर त्याच्यामध्ये कोणी इन्व्हॉल्व झालं तर तो मग त्याच्या दिनावर होतो. मला ह्या त्रास झाला. आम्ही मला वाटतं एक 45 दिवसात शूटिंग संपवली आम्ही. असं एक दिवस नव्हता की ज्या दिवशी कोणी सेटवर आला किंवा तक्रार आली काय काय नाही. मॅक्झिमम सगळी शूटिंग सोलापूर, एक सिंगल शूट बाहेर नव्हती. ओके बरं. सोलापूरचं नॅचरल जे लोकेशन आहे ते सगळे युज केले आम्ही. सेट वगैरे असलं काय नाही. आम्ही हा मूवी पहिला मूवी आहे विदाऊट मेकअप मूवी बोलला. झिरो मेकअप आहे, कॉस्ट्युम त्या लेवलला आहे जे ऍक्च्युअली त्याची गरज आहे. आम्ही त्याच्यावर भरपूर काम केलं की ह्या कॅरेक्टरला हेच कॉस्ट्युम पाहिजे, असेच पाहिजे. मेकअप झिरो आहे. मी भरपूर काम केलं या मूवीवर. खूप त्रास झाला शूटिंग करताना, कारण की हा मराठी इंडस्ट्रीमधला पहिला मूवी आहे जी रिअल फाईट युज केली आम्ही. रिअल रिअल फाईट युज केली. डब आर्टिस्ट नाही, किती वेळ आम्ही इंजुर आहे. बरं. इंजुर आहे हा अशा चित्रपट आहे की आता तुम्ही तेलगू जे बघता हिंदीचे बघता की एक फॅट मारली तो आकाश तोडतो हेच बघतोय. मी हेच केलं, मी इंजोर आहे तो इंजोर आहे. जरा मुमेंट चुकली का फॅट बसली भरपूर झाले होते. माझ्या पाठीमध्ये एवढी एवढी काच दुसली आणि ते त्या प्रकारात मी शूट कम्प्लीट केलं. क्लायमॅक्स माझ्या मग हे सगळं करत असताना तुम्हाला असं कुठला शॉट आहे का की प्रचंड प्रमाणात बाबा त्रास झाला शॉट करताना, अवघड वाटला हा शॉट, नकोशी वाटत होता. माणसाला काय असते म्हणते का, अवघड काय नसतं पण ते आवडत नसतं करायला. आवडत काय नसतं, कैलाशवर काय जमलं. एक सीन आहे या मूवीमध्ये, किस सीन आहे जे कधी मी केलंच नाही आणि एवढ्या लोकांसमोर करायचं ते माझ्याकडनं झालं नाही. कधी मी चुकत होतो कधी ती चुकत होती, मी होत नव्हतं, बॉन्डिंग जमत नव्हती त्याने. शेवटी फायनल झालं. मग तुमचा आवडीचा शॉट कुठला आहे पिक्चर मधला? माझ्या आवडीचा सीन आहे, माझी विलनची पहिला भेट आहे ते दाखवायची फाईट आहे. ते फाईट जवळजवळ 3-3.5 तास आपण चालू तिचे फाईट, म्हणजे इतके रेटिंग झाले, इतके हे झाले. जेव्हा मी एडिटिंगवर बसले ती फाईट मी बघत होतो ना, मला वाटलं की मी खरं मारतोय आणि मला तो सीन खूप आवडला आणि मला तो करायला मजा आली. आणि त्यावेळेस आहे ना आमची फाईट जेव्हा चालू होती ना, माझा कडा ना
सरांच्या गोट्याला लागलं होतं असं चमडा त्यांचं निघालं ब्लड वगैरे येतो तरी आम्ही रिअल सीनचा पुरेपूर फायदा केला की ब्लड जरी आलं तरी कट म्हणून देतो डायरेक्टरला की डायरेक्टर कट म्हणून देतो जे चालेल ते चालू जे बेस्ट नाही विदाउट मेकअप तुम्हाला जर मिळायला लागले तर मग चालू चांगली आणखीन काही बांबूंचे वगैरे फटके वगैरे चालूच होते पोरांचे ते तो मारायला गेला ना तेव्हा मलाही न कळत ते लागलं आणि ते नॅचरली म्हणजे सगळ्यांनी खूप छान केलं सगळ्या कलाकारांनी एकाच्यामुळे डोक्यात फरशी लागली मुमेंट चुकला बसली सांगितलं जास्त खंड नको ऐकड आला बसली तो ट्रेलर दिसते नाही तो या चित्रपटात मी मला भरपूर लोकांनी प्रश्न विचारला की हे चेहरे नवीन का घेतला ते चेहरे जेव्हा स्टोरीचे जन्म झाला तेव्हा ती पात्र माझ्या फिरत होते मला ह्या लुकचा माणूस ह्या कॅरेक्टरला पाहिजे हा नावाचा म्हणून मला ह्या पाहिजे सेम कॅरेक्टर शोधले जवळजवळ मी 4 महिने ऑडिशन घेतले कंटिन्यू मग प्रणालीचे कसं काय शोध प्रणालीचं काय हिरोईनची मी 2-3 हिरोईन फायनल केलं होत्या मग ऍक्सिडेंटली मला दुसऱ्या दिवशी अग्रीमेंट करायचं होतं हिरोईन बरोबर मग माझे कोस्ट ऍक्टर आहे संगीता पाटील तिने म्हटलं की माझे एक फ्रेंड आहे मॉडेलिंग करते बघू का मी नाही फायनल झाले आता एकाला आपण शब्द दिला तर नको नाही सर एकदा चेक करा मग प्रणालीची मला वाटते त्या मॉलमध्ये भेट झाली आपली त्याची भेट झाली मग तिला बघितल्यानंतर मला कळालं की हा तिच्यापेक्षा ही या रोलसाठी जागा जास्त तिला जागा आपण निर्माण केलं त्या दिवशी आणि ज्या हिरोईनला मी फायनल घेतली तिला सॉरी बोललो नेक्स्ट मुव्ही तुला बर बर आणि प्रणालीने पूर्णपणे त्या रोलला हा प्रणाली त्या रोलला गेली आणि लुक वाईज गेले ते तुम्हाला तिचे सिलेक्शन करण्याकरता खूप काही कारण तुमच्या डोक्यात एक कॅरेक्टर फिक्स होतं की मला अशाच प्रकारचं कुणीतरी पाहिजे ए आय त्याच्याबद्दल एक शब्द पण बोलायचं नाही बघ सांगून ठेवते तुला माझा जीव आहे त्याच्यावर मी नाही राहू शकत त्याच्या बिगड आधी सगळं एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आहे मला काय नाही फक्त मला चित्रपटाची आवड आहे मी प्रत्येक रविवारी आता पण 3-4 चित्रपट बघतो रात्री 12 वगैरे जात नाही साधे विचार तर मी 103 वेळा बघितले अरे बापरे बापरे रोज हे तर रेकॉर्डच आहे 91 टाइम मी त्यामुळे 8 तास आहे रोज बघतो पिक्चर रोज स्कूल सुटले की 6-3 शो कंपल्सरी छान सोलापूर गँगवॉर सुद्धा कोणीतरी असाच 101 वेळा बघावा या नक्की मी तुम्हाला शुभेच्छा देतो साध्या तुझा शेवट मी माझ्या हाताने करेन तरच अण्णा म्हणून नाव लावणार अण्णांचा रोल कसा काय तसा तुम्ही काही स्पेसिफिक लिहिला होता अण्णाचा रोल जो आहे अण्णा दिसताना अण्णाचा पूर्ण लोक आम्ही चेंज केला म्हणजे मेकअप पासून हेअरस्टाईल पासून सगळं मी चेंज केलं ते पात्र माझ्या डोळ्यासमोर होतं त्या पद्धतीचं होतं अच्छा कारण की हे शहर जे आहे सोलापूर शहर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या बॉर्डरचे शहर आहे माझ्या शहरापासून कर्नाटक 20 किलोमीटर स्टार्ट होते आणि आंध्र प्रदेश 75 किलोमीटर स्टार्ट होते जसे तिथं लोक आहेत तिथं सराउंडिंग आहे तिथले गँगस्टर आहेत ह्यांचे लुक असे आहेत जे अण्णा कर्नाटक आणि मला तसाच लुक पाहिजे होता त्याचं फायनल केला पण त्याचा मेकअप तसं त्या लेवलने दिला त्याची हेअरस्टाईल त्याची बॉडी पूर्ण चेंज केलं ड्रेसिंग पासून सगळे चेंज वा तिथं तुम्हाला काय प्रॅक्टिस करून घ्यायला लागली नाही रोल कलाकार आहे त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचं काय त्या रोल मध्ये फिट होण्याकरता हा तसं स्पेशल त्या रोलसाठी आपण अण्णाला म्हणजे असं काय जास्त ट्रेनिंग द्यायची काय गरज नाही तर त्यांना डायरेक्ट वर काम करायला सांगितलं की डायरेक्ट मला ह्याच टायमाला असं पंच पाहिजे बरोबर हे डायरेक्ट दिसून कारण डायरेक्ट जर चुकलो आपण जर सोलापूर लँग्वेज जर नाही आली तर पब्लिकला कळणार नाही बरोबर आपण जर टच नाही सोडला आणि प्रत्येकाने या सोलापूर लँग्वेज खूप कठीण केलं हे जर मुंबईच्या त्यांना तर भाषेचा खूप त्रास झाला आणि ह्यांनी ते घेतलं आत्मसात केलं आणि भरपूर बेस्ट दिला अच्छा
जेव्हा आम्ही डमिंगला जात होतो आम्ही जेव्हा आमचे वॉइस चेक करत होतो हे म्हणत होतो माझं वॉइस असं कसं काय आणि ह्यांच्याकडे ते झालं म्हणजे नॅचरल निघलं त्यांच्याकडे. त्यांचा सेकंड लीड आहे ना? त्यांचा सेकंड लीड आहे माझ्या मित्राचा बरोबर होतोय मुकेश कोर्ट मुख्या नाव आहे. तुमच्या रोल बद्दल सांगा ना काय म्हणजे एक्झॅक्टली तुमचा जो सेकंड लीड आहे आणि तुम्ही हिरोचे मित्र आहे काय तुमचं तू काय काढणार आहे? काढणार आहे पैकी नाही मी सरळ छटतो. या चित्रपटात मी हिरो समित्र आहे जो खूप रागिष्ट कोपिष्ट असा प्रकारचा आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत पण तो रागवू शकतो अशा पद्धतीचा आहे. वाईट खपत नाही मैत्रीसाठी जीव देणार. आणि मित्राच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत तो अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर. म्हणजे तुला काय झालं का झालं इथपासून ते कुणी केलं पर्यंत झालं आणि प्रत्येक सीनमध्ये तो माझ्या बरोबर आहे म्हणजे त्या लीड हिरो बरोबर तो आहे प्रत्येक एंड पर्यंत आहे तो त्याला सोडून एक पण सीन नाही आहे. इतके ते दोन घट्ट मित्र आहेत आणि हा मुकेश जो कॅरेक्टर आहे तो सायको कॅरेक्टर आहे. बर अच्छा म्हणजे सायको म्हणजे रागाराग कोणाला सायको नाही ते हे पात्र आहे. मग तो पोलिसाला पण शिव्या देतो त्याला काय पोलिसांना कोणते शिव्या देऊ इतका तो सायकिक गुडघा पूर्ण गुडघा मी माझा ऐकतो माझ्या बरोबर असतो आणि मला भांडण करायला होतो. मग ती व्यक्ती रेखा तुम्ही तशीच घेली होती पूर्णपणे तशी घेली त्याला त्यांनी न्याय दिला शंभर टक्के. मग तुमचा तो लीड आहे ठीक आहे थोडक्यात तुम्ही तुमच्या कॅरेक्टर बद्दल सांगा जसं त्यांनी सांगितलं तसं तुम्ही तुमच्या कॅरेक्टर बद्दल सांगा. मी एक असा कॅरेक्टर आहे यात राख्या नावाचा कॅरेक्टर आहे आई वडिलांचं ऐकत नाही फुकट खाणार दोन टाइम चार टाइम चार मित्र घेऊन फिरणार शिगड फिरणार लेडबार फिरणार मस्ती करणार बियाला बाटल्या फोडणार बारक्या बारक्या गोष्टीत तो इन्व्हॉल्व होणार. मारामारी म्हणजे त्यासाठी एक असली गोष्ट आहे की आता पहिले जायचं पहिलं बरं तो त्या लेवलला इन्व्हॉल्व आहे त्या ठिकाणी की त्याला मारामारी खूप आवडतो छंद आहे त्याचा मारामारी करणं आता कोणालाच भेट ना पुढं कोण आहे काय काय घेणं घेणं त्याला म्हणजे असे त्याच्या ह्या मारामारीच्या सवयीमुळे हाच बरोबर असतो हा पण त्यावर तो मारामारी करत असतो अशा काही गोष्टी आहेत की तो गँगस्टर होतो त्यामुळे त्या अशा त्या गोष्टी घडतात त्याला गँगस्टर बनवच लागत. तुम्ही जर चित्रपटाची टॅगलाईन बघितली त्याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल इथे मारण्यासाठी नाही जगण्यासाठी हत्यार उचलावे इथे मारण्यासाठी नाही जगण्यासाठी हत्यार उचलावे लागते. येस तर ते बरंच काही सांगून जात असं मला वाटतं चित्रपटाबद्दल. हा तुमचा पहिला चित्रपट आहे ऍज अ प्रोड्युसर? मी तसं काय ऍज अ प्रोड्युसर माझा पहिलाच चित्रपट आहे पण मी ऍज अ रायटर भरपूर राईट केले नाही पण मूवीला कधी मी माझी स्टोरी कधी दिली नाही कोणाला काय नाही. माझे सासरे या फील्डमध्ये आहेत जवळजवळ 20 वर्षापासून आहे आबा गायकवाड ओळखतच सर तुम्ही पुण्यातले अभंग चित्रपटाचे ते रायटर आहेत खूप चांगले त्यांच्याकडून पण मला भरपूर काही शिकायला मिळालं आणि रायटिंगची पद्धत काय आहे काय नाही ह्या गोष्टी बारक्या बारक्याची गोष्टी असतात ते गायडन्स त्याच्याशिवाय मिळत नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या चित्रपट बनवण्यास का बनवलं ह्याच्यापेक्षा ती आवड असणं गरजेचं आहे. परफेक्ट म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून ती आवड आहे. 2006 मी पिक्चर बनवणार होतो मी 2019 म्हटलं मी लेट झालो 2006 तुम्ही तयार केली चित्रपट बनवायची लेट झालो उलट. हे कधीपासून तुमचं ठरलं म्हणजे की तुम्हाला कधी पहिल्यांदा वाटलं की आपण ह्या विषयावरती चित्रपट मी चित्रपट तुम्हाला सांगितलं की चित्रपट 3-3-4 आज मी बघतो राहील बरोबर. मी माझ्या आजोडी गेलो होतो तिथं चित्रपट बघायला कायम असेल काय मत त्या दृष्टीने ठरवलं की मला पिक्चर बनवायचं आहे. अच्छा बरोबर काय म्हणतो की तुमची साधारण माझं वय त्या वेळेस 12-13 वय असे. अरे बापरे बाप म्हणजे त्यावेळेस पासून तुम्हाला थोडक्यात छंद आहे आणि मला बनवायचं मी माझ्या आई वडिलांना तेव्हा सांगितलं होतं लहान असताना चित्रपट बनवलं शेवटी आज ते म्हणतात की याने त्या दिवशी बोललो होता त्याने करून ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मला असं विचारायचं की तुम्ही आता चित्रपटात तर आले आहेत
पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करताय? मी काय सांगायला कंपनीत ब्रँच मॅनेजर आहे. घर जाण्यासाठी तुम्हाला जॉब करणं गरजेचं आहे. जॉब हे माझं पॅशन आहे. मी जॉब शिवाय राहू शकत नाही आणि मी चित्रपट बनवण्याशिवाय राहू शकत नाही. मी तुम्हाला सांगते रविवार मी 3 चित्रपट बघतो काय जरी झालं. आणि आता 14 फेब्रुवारीला संपूर्ण कर्नाटकमध्ये पण रिलीज करतो. कारण की सोलापूर शहराच्या जे शेजारी गाव आहे इंडे विजापूर गुलबर्गा 50-60 किलोमीटरच्या अंतरावर आणि अर्धे लोक सोलापूर रोजगार जॉबला असतात. मराठी सगळ्यांना कळते आणि त्या लोकांना सोलापूरचं क्रेज आहे. त्यामुळे मी कर्नाटकमध्ये लावतो, बसवकरला लावतो, बेळगावला लावतो, या ठिकाणी लावतो ज्या ठिकाणी मराठी भाषिक जास्त आहे. बरोबर. आणि त्यांना क्रेज आहे सोलापूर शहराला, त्यांना आवडेल बघायला काय आहे सोलापूर. म्हणजे कर्नाटकमध्ये पण तुम्ही मराठीतच रिलीज करता, सेम लँग्वेज. जर आपण तेलुगू चित्रपट सेम लँग्वेज बघू शकतो मग ते आपले मराठी चित्रपट गाणं बघू शकतो. अर्थातच बघायलाच पाहिजे आपण ते जेएम सारखा चित्रपट सोलापूर शहरात 11 आठवडे चालतो. तेलुगू 11 आठवडे चालतो, ते गाणे तोडपाठ होतात. मला तेलुगू येत नसतात मग माझं पिक्चर तो का बघणार नाही? बघायलाच पाहिजे. मग मी ते चॅलेंज घेतलं की का आपल्याला दाखवायचं त्यांना की आमचा मराठी चित्रपट मराठी भाषेतच बघ. बरोबर. या पिक्चरमध्ये गाणे वगैरे पण आहेत? गाण्याला जागाच नाही चित्रपटात. कारण की गाणे जर घातलं तर चित्रपट संपला. कारण की ह्यात असं नाही आहे की लव्ह स्टोरीला किंवा तो लव्ह मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे तर काय देणे नाही त्याला. दुनियात देणे म्हणजे एक टार्गेट आहे मारामारी. एकदम फास्ट जातो तो. फास्ट ते माणसं बघत ना तो आई वडील काय काय देणे म्हणजे खूप फास्ट जातो. मित्र त्याची गॅंग आणि मारामारी रोज मारामारी दिली तर चालते असा हा हिरो आहे. म्हणजे एखादं तमिळ मूवी तुम्ही बघता हिंदी ज्या पद्धतीने रन करतो त्याच पद्धतीने हा मराठी मध्ये तुम्हाला दिसेल. हा सगळ्यात युनिक असा आमचा प्रयत्न आहे मराठी मध्ये पहिल्यांदाच. मी तर म्हणतो म्हणजे असं शेवटी माझा चित्रपट आहे मी म्हणणार चांगला आहे. पण जेव्हा तुम्ही चित्रपट बघतो तेव्हा तुम्ही म्हणतो हे तुम्ही इंटरव्ह्यू तुम्हाला आठवणार आहे हे मराठी इतिहास घडून चित्रपट इतिहास. त्यानंतर ट्रेन चालू होईल पुणे गँगवर, कोल्हापूर गँगवर, नाशिक गँगवर, मुंबई गँगवर 100% चालवणार. याचे प्रसंग तर रक्तरंजित आहेत, लोकेशन वेगळे आणि सगळ्यात महत्वाचं याचं स्क्रीन प्ले उत्कृष्ट. म्हणजे अशा पद्धतीचे डायलॉग तर मी तरी ऐकले नाहीत मराठी चित्रपट. म्हणजे असेल अवकात तर ये चौकात तुमचा एखादा फेवरेट डायलॉग सांगा. त्यात आहे ना राखेला जे नडेल राखे देवर चढेल भरपूर आहेत छान ट्रेलरमध्ये पण आहेत. जोपर्यंत तुम्हाला आता जोपर्यंत जीवन द्या जोपर्यंत मला दिसत नाही दिसला दिसत नाही दिसला काय खरंच त्या डायरेक्ट मेनू काय आणि डायरेक्ट मी जवळजवळ 3 महिने काम केलं. म्हणजे डायरेक्ट मी चेक करत होतो प्रत्येक सीनला मी 4-5 डायरेक्ट घेत होतो. ते डायलॉग बोलताना आमच्या स्वतःच्या अंगावर काटे यायचे असे डायलॉग पण आहेत त्याच्यात. म्हणजे आता हे तर फनी झाले पण काही डायलॉग त्यात असे आहेत की ते बोलताना अंगावर काटे यायचे आमच्या ऍज अन ऍक्टर असं खतरनाक. हो आणि एक सिंगल डायलॉग असं नाही की बाय 2 वेळेस 4-4 वेळेचे डायलॉग आहे सगळे सिंगल एक शॉर्ट प्रत्येक ट्रेन एवढं खतरनाक होते सगळ्यांचं नॅचरलच बाहेर त्या रोड मध्ये शिरले होते सगळे. आणि सगळ्यात महत्वाचं मी पहिल्यांदाच त्या रोडच्या बाहेर आलो शूटिंग संपल्यानंतर काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभू सरांचं डिरेक्शन आमच्या असे लावकात तर ये चौकात. अप्रतिम म्हणजे ते नॅचरली काढत होते की तुझ्यात काय आहे म्हणजे वेगळं कर ना तू कर तू इतकं फ्रीडम होता. मग त्यांना ज्या पद्धतीने कॅरेक्टर पाहिजे त्या पद्धतीने ते डायरेक्टर खूप मोठा रोल आहे. कारण की इतकं नॉलेज फ्रेम वाईज किंवा अँगल वाईज किंवा ह्या स्क्रीन प्लेच भरपूर मेहनत घेतली त्यांनी प्रचंड मेहनत. या चित्रपटाचे श्रेय जर म्हणलं तर त्याच्या डायरेक्शन आहे.
कारण की या लेवलला मराठी चित्रपट बनणं म्हणजे जेव्हा आम्ही शूट करत होतो जेव्हा सगळं करत होतो या लेवलला बनेल का आपलं चित्रपट, कारण की आपण इफेक्ट युज करत नाही, मेकअप झिरो मेकअप आहे, टोटल नॅचरल मेकअप आहे. मला वाटतं तुमचं परत एक सिक्वेल यायचा सुद्धा नाही, याची शक्यता आता नाही. मी प्रत्येक वेळा नवीन कंटेंट देणार, माझे नेक्स्ट मूवी लवकर असेल त्या डायरेक्टर पण प्रोग्राम आठवत असेल. वा, तुमच्या पुढच्या पिक्चरचं पण प्लॅनिंग सुरू झालं? 15 स्टोरी रेडी आहेत, 15 स्टोरी रेडी रेडी आहेत. त्यातली कुठली काढायची काढायची का ती काढायची असं शेवटी होणार नाही. प्रवाह बघ सांगणार आपल्याला, आता गँगस्टरची मूवी आली, आता मी परत एकदा गँगस्टरची मूवी नाही बघ दाखवणार ना, कारण ते ज्वाला सारखं तेज राहणार. जसं एखाद्या ऍक्टरला एकच रोल दिला तर तो त्याला तसलेच ऑफर येतात. आता एखाद्या वेळेला राहिला इन्स्पेक्टर केला ती जातात कारण मग त्याची ऍक्टिव्हिटी ते वर्धिनच आहे. आता तो लोकप्रिय म्हणून 4 सॉंग असतील, टॉपचे गायक असतील त्या गाण्यामध्ये. आणि आतापर्यंत प्रथा पडले की ज्यांनी ज्यांनी इन्स्पेक्टरचे रोल केले ते त्याच इमेज मध्ये अडकले. सर्वच जण सर्वच जण इंडस्ट्री जे जितके जण आहेत ज्यांनी ज्यांनी पोलीस इन्स्पेक्टरचे रोल केले ते त्याला आपण वेगळे कंटेन्यू घेऊन यायचं. मूवी झाला आता परत त्याला रिपीट करणं काय फायदाच नाही. मग मी तुम्हाला सोलापूर गाव किती वेळा दाखवणार? माझ्या चित्रपट अगोदर एक चित्रपट झालाय तो फेस्टिवल मूवी आहे, आणि दुसरा मूवी त्यांचा सोलापूर गँगवॉर, त्यांनी तिसरा मूवी संपवला तो आहे द केज ऑफ लाईफ, तो पण आता हा रिलीज रिलीज होईल, तो हिंदी मूवी आहे. सरांचा अनुभव खूप आहे, सरांनी नाटकं भरपूर केले, सर नाटकाचे डायरेक्टर होते, ॲज अ डायरेक्टर त्यांनी भरपूर नाटक केले, व्यावसायिक केले, प्रायोगिक केले, सगळे नाटक केले. ते पण स्वतः चांगले ऍक्टर आहेत, ते स्वतः चांगले ऍक्टर आहेत, त्यामध्ये ऍक्टिंग काढून घेतात. आणि तो पहिला डायरेक्टर, आता मी इतक्या सेट फिरलोय म्हणजे भरपूर सेटवर जातो, डायरेक्टर कसं शिवाय देतो, कसं बोलतो ऍक्टरला, ते मी अनुभवले. तो असा डायरेक्टर आहे ना की तो न काय बोलतो सगळं काढून घेतो. तुमचे चित्रपट चालू असताना काय म्हणजे तुमचे जे को ऍक्टर आहेत किंवा तुमचे अपोजिट जी हिरोईन आहे तुमची, तर त्यांचं तुमचं बॉन्डिंग कसं होतं म्हणजे त्यावेळेस काय तुमचं बॉन्डिंग म्हणजे ऍक्च्युअली काय होतं ना, मी दोन पार्ट सांभाळत होतो या ठिकाणी, ऍज अ ऍक्टर आणि ऍज अ प्रोड्युसर. बॉन्डिंग साठी मला वेळ नव्हता. ओके, आपलं कामाशी काम, सीन संपला आपण संपलो, दुसऱ्या चेहरा जाऊन बसणे, मग तिथनं प्रोड्युसरचं काम चालू. बरोबर. काय तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल सोलापूर गँगवॉर विषयी? प्रेक्षकांना हे सांगतो मी की ह्या चित्रपटाची स्टोरी हे तुमच्या अवतीभोवती फिरणारे आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की ऍक्च्युली गँगस्टर कसा बनतो, की गँगवॉर का होतात, त्याचे बेसिक बेसिक जे बारके बारके गोष्टी आहेत ते आपण मिस करतो. गँगस्टर असंच म्हणत नाही की त्याचा वडील गँगस्टर होता म्हणून मुलगा गँगस्टर झाला असं नाही. ते वारसा नाही गँगस्टर, गँगस्टर कळलं आहे जे अंगातली मस्ती मंडळातली ताकद ते गँगस्टर, ज्याच्या हातातून मस्ती मंडळ ताकद त्यांनाच गँगस्टर बनतो. चिरी मध्ये काम नाही ते, तो बनतो का, त्याच्या अंगात किती मस्ती आली कशी काय, तो सोलापूर गँगवॉर आहे, त्यासाठी ते बघणं गरजेचं आहे. परफेक्ट, म्हणजे ह्या सगळं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर नक्की पिक्चर बघण्याकरता थिएटरमध्ये जावं आणि हा पिक्चर बघावा. तर हा पिक्चर बघावा आणि तुम्ही मग असे म्हणाल्याप्रमाणे असे बरेच लोक असावे की त्यांनी 100 वेळा पाहिला आहे, 101 वेळा पाहिला आहे, 50 वेळा पाहिला, असे प्रेक्षक नक्की आपल्या पिक्चरला लाभो. या आमच्याकडनं नक्कीच गोल्डन आहे मराठी टीव्हीकडनं तुम्हाला शुभेच्छा राहतील. मला अजून एक सांगायचं वाटतं की जर आता प्रेक्षकांनी ट्रेलर पाहिला असेल तर त्यांनी एकदा ट्रेलर पाहिल्यानंतर दुसऱ्यांदा परत ट्रेलर पाहावा असं त्यांना वाटतो. तुम्ही तुमच्या रोल विषयी एकदम हॅपी आहात का? तुम्हाला असं वाटतं नाही हॅपी आहे? गरज होती, मी खूप हॅपी आहे कारण माझ्या हातून इतकं चांगला अभिनय झाला की ते मला सुद्धा वाटत नाही. मी जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा असं मी वाटतो मी कुठला तरी हिरोचा पिक्चर बघतोय, स्वतःच बघतो असं वाटत पण नाही तुम्हाला. ते जे आतून येतं तेच सगळं तिकडे बाहेर आलेलं खरं म्हणत. बरोबर आहे. गोल्डन आहे मराठीकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण पिक्चरला, संपूर्ण टीमला
खूप खूप शुभेच्छा. आणि हा पिक्चर प्रचंड प्रमाणामध्ये चालो या गोल्डना मराठी टी व्ही कडून आणि आमच्या संपूर्ण प्रेक्षकांकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि मला प्रेक्षकांशी बोलायचं आहे, हा चित्रपट नक्की बघा. इंटरटेनमेंट 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 आणि इंटरटेनमेंट, त्याचबरोबर एक असा सोशल मेसेज जो चित्रपटाच्या शेवटी मिळेल तो ओळखा आणि तो इम्प्लिमेंट करा. आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची वाटते की गोल्डन आय मराठीचे खूप खूप आभार की बोलवलं. आणि नक्कीच हा हिट होईल यावर माझा हे नाही आहे की दुमत नाही, शंकाच नाही की हा हिट होणार म्हणजे होणार. आणि माझे मायबाप रसिक प्रेक्षक त्याला हिट करतील याची मला गॅरंटी आहे. सो नक्की बघा चित्रपट सोलापूर गँगवॉर. आम्ही येतोय 14 फेब्रुवारीला आपल्या जवळच्या थिएटर मध्ये. थँक्यू सो मच.